कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. दिवसाला 15 लाख लसीकरणाची क्षमता राज्याची आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला किमान 3 कोटी डोस उपलब्ध करून द्यावे असा ठराव विधान परिषद आणि विधानसभेत एकमतानं मंजूर केलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला. लसीकरण लवकर पूर्ण झालं तर सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित होईल, कोरोनाची तीव्रताही कमी होईल, आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी होईल असं टोपे म्हणाले. सुळेत लस पुरवठा होत नाहीये, त्यामुळे मुंबईतल्या लसीकरणाची गती मंदावली आहे. पालिकेला उशिरा लस साठा उपलब्ध होतोय, त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. जूनमध्ये दिवसाला 80,000 गेलेल्या लसीकरणात जुलै महिन्याच्या सुरुवातीला 30,000 घट झाली. लसीचा दुसरा डोस घेणारे अनेक लाभार्थी ताट करत आहेत. तर पुणे महापालिकेच्या 84 केंद्रांवर आज लसीकरण होत आहे. 78 केंद्रांवर कोविशिल्ड आणि 6 केंद्रांवर कोवॅक्सिन मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण होत आहे. 9 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटासाठी 50% कोविशिल्ड ऑनलाईन अपॉइंटमेंटनं मिळेल. तर 50% लस साठा हा 45 पुढच्या नागरिकांसाठी दुसरा डोस करता ठेवला. 60 केंद्रांवर 40% ऑनलाईन बुकिंग करावं लागेल. रशियातून आलेली स्पुटनिक लस आता सरकारी केंद्रातही मिळणार आहे. याआधी सरकारी केंद्रात केवळ कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी मिळत होत्या. स्पुटनिक केवळ खासगी केंद्रामध्ये उपलब्ध होती. पुरवठा पाहून ही लस सरकारी लसीकरण कार्यक्रमात मोफत उपलब्ध करून दिली जाईल. मॉडर्ना आणि झायडस कॅडिलाची लसही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दैनंदिन लसीकरणाचं प्रमाण दिवसाला 50 लाखावरून 80 लाख आणि नंतरच्या काही आठवड्यात 1 कोटी करण्यात येईल. कोरोनाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी गर्भवती महिलांचं लसीकरण गरजेचं आहे. भारतात असलेल्या लसींचा गर्भवती महिलांमध्ये काय परिणाम असतील याचा ठोस अभ्यास अद्याप झालेला नाही, पण कोरोना झाल्यानं होणारे धोके अधिक आहेत, त्यामुळे लस घेणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. राज्यात 24 तासात 8,418 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 171 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. 10,548 जण कोरोनामुक्त झालेले आहेत, तर कालच्या तुलनेत मृत्यूच्या आकडा तिपटीनं वाढलेला आहे. बातमी आहे पाणी कपातीबाबतची. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाणी कपातीबाबत पुढील आठवड्यात मनपा निर्णय घेईल. मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी पावसाळी आजाराने डोकं वर काढलंय. जून अखेर मलेरिया गॅस्ट्रो डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू झाला नाही, मात्र मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलंय. टेकडीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. संबंधित रहिवाशांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दुर्घटनाग्रस्तांच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारी सुद्धा मुंबई महापालिकेनं केली आहे. संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सतर्क झालेल्या पालिकेनं हा इशारा दिलाय. टेलिमार्केटिंग कॉल्सनी त्रस्त आहात, आता लवकरच यातून तुम्हाला सुटका मिळणार आहे. केंद्र सरकार नियमावली आणतंय. डू नॉट डिस्टर्ब सुविधा असूनही असे कॉल्स येत असतील तर आता कठोर कारवाई होणार आहे. नियम मोडणाऱ्या मोबाईल कंपन्यांना 10,000 रुपयांचा दंड लावण्याची तरतूद या नियमावलीत असेल. ऑपरेटरनं 10 वेळा नियम मोडला तर प्रत्येक कॉल आणि मेसेजला 1,000 रुपये दंड असेल. 10 ते 50 वेळा नियम मोडला तर 5,000 रुपये प्रति कॉल दंड असेल. अकरा जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार बंद होणार आहे. क्रॉफर्ड मार्केट जवळील या मार्केटमध्ये 11 जुलैपासून प्रवेश दिला जाणार नाही आहे. ही इमारत धोकादायक आहे, त्यामुळे पालिकेनं त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलाय. 11 जुलैनंतर लगेचच इमारत तोडली जाणार आहे अशी माहिती पालिकेनं हायकोर्टात दिली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून रशिया दौऱ्यावर जात आहेत. द्विपक्षीय मुद्द्यांसह आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांवरती चर्चा करतील. त्यांचा हा दौरा 3 दिवसांचा असेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.